नमस्कार, स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये। मी अशोक वानखडे। कांद्याच्या निर्यातीवर निर्यात कर म्हणून 40% कर भारत सरकारने लावला। त्याचा मुख्य उद्देश हा होता की कांद्याचे भाव नको वाढायला, आणि जर निर्यात झाला तर कांद्याचे भाव वाढू शकतो, आणि अशा वेळेला कांद्याचे भाव वाढल्यावर जी महागाई आहे देशात त्याला एक तडकावं लागेल आणि मग सरकार बदनाम होईल। या भीतीपोटी त्यांनी कांद्याची निर्यात बंद केली, पण त्याच्या अगोदर सरकारनं हे आकलनच केलं नव्हतं की आपल्याला कांद्याची किती आवश्यकता आहे आणि किती कांदा आपल्याकडे एक्स्ट्रा आहे। निर्यातीचा कांदा थांबवले थांबवले, आणि तसंही पाहिलं तर 15% कांदा निर्यात होतो, त्यामुळे एवढा काय इम्पॅक्ट पडणार नव्हता। परंतु सरकार मायबाप जेव्हा निर्णय घेतं तेव्हा घेतं, किंवा काही उद्योगपतींचा त्यांच्यात हात असतो असे निर्णय सरकारला घ्यायला लावण्यात। तर शेवटी 40% कांदा निर्यात थांबल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं वाटलं की आता कांद्याचा भाव मार्केटमध्ये पडणार, आणि मग पडल्यावर पुन्हा कांदा आपल्याला फेकावा लागेल का? कांदा हा काही प्रिझर्व करण्यावर, म्हणजे कांदा खराब होतो त्याला ठेवण्यासाठी भंडारांची एवढी क्षमता नाही, एवढे कोल्ड स्टोरेजेस नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी बंद पुकारला। कुठलंही ऑप्शन होत नव्हतं, 3-4 दिवस हाहाकार पूर्ण नाशिक आणि आसपासच्या मंड्यांमध्ये। जेव्हा हाहाकार माजला तेव्हा महाराष्ट्र सरकार अस्वस्थ झालं, विरोधी आक्रमक झाले, आणि मग कुठेतरी शेतकरी मंत्री दिल्लीला गेले, तिकडे मुख्यमंत्री लगातार प्रयास करतात, आणि मग सरकारकडनं एक घोषणा करवली की सरकार 2 लाख टन कांदा स्वतः खरेदी करेल आणि चांगल्या रेटमध्ये, म्हणजे जवळजवळ 2100 रुपये क्विंटलच्या रेटमध्ये, आणि हा रेट चांगला होता। त्या रेटमध्ये 2 लाख किलो कांदा घेणार म्हटल्यावर व्यापाऱ्यांना थोडं सहायचं वाटलं, आणि मग त्यांनी, पण ती क्रेडिट सुद्धा घेण्यासाठी इतकी चढावड होती की आमचे पूर्व मुख्यमंत्री वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टोकियोला होते, तिथे त्यांना महाराष्ट्रात पाण्यावर फार चांगलं मोठं काम केलं असं जापनीज लोकांना कळलं, म्हणून ते युनिव्हर्सिटी त्यांना तिथे डॉक्टरेट देत होती, आणि तेवढ्या त्या घाई गडबडीत त्यांनी जपानवरून स्टेटमेंट इश्यू केलं की आम्ही सरकार 2 लाख टन कांदा घेणार। आणि हे जेवढे क्रेडिट घेणारे नेता होते, ते मग उपमुख्यमंत्री असो, दोन्ही मुख्यमंत्री असो, शेतकरी शेतकरी मंत्री असो, आणि कितीतरी सगळ्या नेत्यांना आज आपण हा जाब विचारला पाहिजे की त्यांना एवढं तरी माहित आहे की महाराष्ट्रात किती कांदा आहे, 40 लाख टन कांदा आहे। या 40 लाख टनामधनं तुम्ही जर 2 लाख टन घेतला ते किती कांदा तसा, हे हास्यास्पद आहे। आणि ते 2 लाख टन सुद्धा तुम्ही घ्यायला सुरू केलं तर तुमच्याकडे एक खरेदी केंद्र नव्हते। पहिल्याच दिवशी तुम्ही फक्त 500 टन कांदा खरेदी केला, आणि या 500 टन कांद्याच्या खरेदीच्या जर हिशोबाने पाहिलं तर त्यांना किती दिवस लागतील 2 लाख टन कांदा खरेदी करण्यात। महाराष्ट्राच्या एकट्या महाराष्ट्राच्या मंडीमधलं जर पाहिलं आपण तर 40,000 टन कांदा रोज येतो, 12 महिने येत असतो। त्यातला जर तुम्ही फक्त 2 लाख टन घेण्यात विकत घेणार असला त्याचा किती इम्पॅक्ट पडेल? आणि जेव्हा तुम्ही 2 लाख टन कांदा खरेदी करायचं तुमची जर इच्छा असली आणि सरकारनं खरेदीच करावी, एक तर सरकारकडे खरेदी केंद्र नाही, तिथे पैसा नसेल बहुतेक, त्यामुळे ते खरेदी केंद्र आपल्याकडे कित्येक वेळा बारदाना नसल्यामुळे सुद्धा खरेदी थांबलेली आहे असे वाह्यात उदाहरण ऐकलेले आहे आपण याच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तुरीच्या वेळेला। पण यावेळेला काय झालं, यावेळेला काही अटी टाकण्यात आल्या, म्हणजे आम्ही 2 लाख कांदा घेऊ म्हटल्यावर सगळ्यांनी उड्या मारल्या, आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे सगळे क्रेडिट घ्यायला धावले, पण त्यांना माहितच नव्हतं की तो कांदा घेऊ पण कसा। आता जवळजवळ 12 अटी आहेत त्या कांद्या घेण्यासाठी, आणि त्या अटी इतक्या जाचक आहेत की कितीतरी शेतकरी कांदा विकू शकणार नाही। म्हणजे प्रति हेक्टर 280 क्विंटल पेक्षा जास्त कांदा घेणार नाही, 45 मिलीमीटरच्या पुढचा कांदा, त्याच्या मोठ्या क्वालिटीचा कांदा आम्ही घेऊ, विळापत्ती लागलेला कांदा नको, काजळी लागलेला कांदा नको, रंग गेलेला नको, बुरशीजन्य आकार बिघडलेला, कोंब फुटलेला,
वासणारा मऊ टाईप असला कांदा नको. मग जर तुम्हाला सिलेक्टिव्ह कांदा घ्यायचा आहे तर मग त्याला 5,000 रुपये, 3,000 रुपये, 4,000 रुपयाचा रेट द्यायचा आहे. जेव्हा शेतकरी कांदा ऑप्शन करतो तेव्हा थोडंसं ग्रेडेशन करतो आणि मग ऑप्शन करतो. असा हाताने उचलून जर तुम्ही कांदा विकत घ्यायला लागला त्याच्यातले 60 ते 70% शेतकरी तर तसे तुमच्या त्या कुठल्याही 12 अटीमध्ये बसत नाही. मग हा एक गेमच वाजवला शेती उत्पादक म्हणजे कांदा उत्पादकांचा. अनाऊन्स करायचं की आम्ही प्रत्येकाला बिना व्याजाचं 10 लाख रुपये देऊ, पण त्याला 3 डोळे असले पाहिजे. 3 डोळ्याचा माणूस कोणी आणायचा? 3 डोळे हे फक्त भगवान शंकराकडेच, याचा अर्थ तुम्हाला ते द्यायचेच नसतात. मला एक आठवतं जेव्हा कोविडच्या दरम्यान एमएसएमईसाठी खूप मोठा पैसा दिला गेला, पण एमएसएमईचं एकही युनिट कुठल्याही योजनेत तो पैसा घेऊ शकत नव्हता. कारण त्या योजनेत अशा काही अटी होत्या जिथे कुठलाही उद्योगपती बसलाच नसता एमएसएमई वाला छोटा. आणि मग शेवटी हे भांडण घेऊन गडकरी कॅबिनेटमध्ये गेलेत आणि मग कुठेतरी ते सरळीकरण झालं. तसं आता आमच्या देवेंद्र फडणवीसांनी, एकनाथ शिंदेंनी ज्यांचं फार वजन आहे दिल्ली दरबारामध्ये, मुंडे साहेबांनी शेतकरी मंत्री आहेत ते आता सध्या, यांनी दिल्ली दरबारी जाऊन या 12 अटी शिथिल करायला हव्या आणि पुन्हा सांगायला हवं की सर कांदा 4 लाख टन नाही आहे, ज्यात 2 लाख टन तुम्ही घेता आणि 2 लाख म्हणजे अर्धे आम्ही घेतो म्हणजे बाकी राहिलेला अर्धा मार्केटमध्ये विका. 38 लाख टन कांदा कुठे ठेवायचा? आणि हा जो 12 अटी घातल्या, 4 महिने चाळीत साठवलेला कांदा, चाळीत साठवलेला कांदा म्हणजे कोल्ड स्टोरेजचा नव्हे, शेतात जे चाळ लावून ठेवतात त्याच्यातला कांदा, या 12 अटी कशा पूर्ण करणार? म्हणजे शेवटी कांदा फेकायलाच लागणार. म्हणजे आंदोलन तोडण्यासाठी, जसं शेतकरी आंदोलन तोडण्यासाठी तोंडाला पानं पुसली आणि शेतकऱ्यांना मूर्ख बनवलं, तसंच हे 2 लाख टन कांदा विकत घेण्याची जी आवई उठली ती किती बोगस आहे आता हे दिसायला लागलेलं आहे. कारण ज्यांनी हे अटी घातल्या त्यांना हेच माहित नाही की महाराष्ट्रात कोल्ड स्टोरेज नाही आहे, ते कांदा कोल्ड स्टोरेज मधून येणार नाही आहे बाबा, तो चाळीत ठेवलेला कांदा आहे. आणि तो चाळीत ठेवलेला कांदा 40 दिवसापूर्वीचा जर असेल तर तो कसा असेल? तो कांदा विकायचा आहे आम्हाला. तुम्ही निर्यातची अट उठवून द्या ना, मार्केट रेग्युलेट होऊ द्या ना, ठीक, जो कांदा तुम्ही घेणार नाही तोही विकून दाखवायला शेतकरी तयार आहे आणि तो विकतोच की. परंतु खास करून हे दे डबल इंजनचं सरकार आहे आणि गुलाबराव पाटलांचं म्हटलं हे त्रिशूळाचं जे सरकार आहे ते त्रिशूळ रोज मराठी माणसाच्या छातीतच का खुपसतात याचं उत्तर आता गुलाबराव पाटलांनी द्यायला हवं. हे त्रिशूळ जे आहे कोणासाठी? त्या त्रिशूळासोबत एक डमरू असत, 2 गुजराती डमरू वाजवतात आणि हे महाराष्ट्राचे सगळे भेकाळ त्रिशूळ नृत्य करतात. सत्तेत असलेले नेता एकानेही हे विचारलं नाही, सर 40 लाख कांदा तुम्ही 2 लाख घेता बाकी कसं करायचं? आणि या 12 अटी येण्याच्या यांना तरी माहित होत्या का येणार आहेत? टोकियो वरनं फोन करून सांगत होते की घेतला आणि क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करत होता, त्यांना तरी माहित आहेत का? यांना माहित तरी आहे का चाळ म्हणजे काय प्रकार असतो? अशाच कित्येक योजना फसव्या असतात आणि याला सारखं माणूस फसतो आणि जय जयकार करायला लागतो. आणि प्रत्येक वेळेस फसण्यापेक्षा प्रत्येक घोषणा झाली की दुधाने जळालेला एक माणूस ताक सुद्धा फुकून पितो तसं त्याचं केलं पाहिजे.
यांची योजनावर जय जयकार करण्यापेक्षा ती योजना क्या कंडिशन घेऊन येतात आणि मग त्या कंडिशननी किती फिल्टर्स लावले जातात आणि मग शेवटी हे एक नाटकच साबित होतं। म्हणजे 2 लाख टन सरकार विकत घेणार हे शुद्ध रूपची फोकनाडी आहे, खोटारडेपणा आहे। त्यामुळे नेत्यांना जाब विचारला पाहिजे। हे आमचं सरकार आमच्याद्वारे जेव्हा येईल तेव्हा कांद्याच्या चाळीतच नेऊन बसवला पाहिजे। स्टेजवर खूप बोलले, कांद्याच्या चाळीत कांद्यामध्ये बसून तुम्ही आम्हाला सांगा की या कांद्याचं काय करायचं। आज एवढंच, पुन्हा येतो काही विषयासोबत, तो म्हणतो नमस्कार, पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र।